ठिकाणी गाडी उलटली, त्या ठिकाणच्या शेतातली ही दृश्य आहेत जिथे ही चकमक झाली आणि ज्या ठिकाणी त्याला गोळ्या मारण्यात आला, विकास दुबेला गोळ्या मारण्यात आला. आता विकास दुबेच्या 16 साथीदारांचा शोध सुद्धा उत्तर प्रदेश पोलीस घेतेय. रात्री उशिरा मुख्य सचिव जे आहेत उत्तर प्रदेशचे आणि डीजीपीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे विकास दुबेची चौकशी केली होती. ते बोलले होते, पूर्ण चौकशी त्यांची केली होती. आत्ता सध्या सुद्धा तिथे अनेक महत्त्वाचे पोलीस अधिकारी पोहोचत आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, एकतर आत्ताचे अपडेट्स काय आहेत आणि आत्तापर्यंत या मुद्द्यावरून बरंच राजकारण झालं होतं, आता तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोयात. योगी आदित्यनाथ होऊ शकतं लवकरच संबोधन देतील, कारण की ज्या पद्धतीनं पोलिसांचं वक्तव्य आलेलं आहे, पोलिसांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे ज्या पद्धतीने या संदर्भात राजकारण सुरू झालेलं आहे, शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून त्यांना म्हटलंय ना रहेगा वास ना बजेगी बासुरी, अशा प्रकारे कुठेतरी विकास दुबेचे राजकारण्यांसोबत असलेले संबंध आहे ते कुठे उजागर होऊ नये म्हणून त्यांना विकास दुबेला मारण्यात आल्याची माहिती, अशा प्रकारचा आरोप विरोधक लगावत आहे. जतीन प्रसाद जे आहेत, आर के जतीन प्रसाद यांनी देखील आरोप केले आहे, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आता यानंतर होऊ शकतं योगी आदित्यनाथ या संदर्भात वक्तव्य देतील. लवकरच स्पेशल टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत त्यांची देखील पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि अजूनही 16 जे त्याचे साथीदार आहे विकास दुबेचे त्याचा शोध आता यूपी पोलीस घेत आहे आणि सोबतच माहिती पुढे येत आहे की ख्यात जो हा गुंड होता विकास दुबे याला त्यांनी जे जे अपराध केले त्या सगळ्या लोकांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे, कारण की आपल्याला माहित असेल की केसेसपेक्षा जास्त गुन्हे विकास दुबेच्या नावावर होते. जवळपास दिवसभरामध्ये शहर आणि ग्रामीण भागांमध्ये ज्या पद्धतीने आता दबदबा होता, अनेक ठिकाणी फसवणूक करणे, त्यानंतर लुटालूट करणे, जमिनीचे हस्तांतरण करणे, हत्याकांडांमध्ये सहभाग असणे, अशा अनेक प्रकारचे आरोप याच्यावरती होते. या सगळ्यांमध्ये जे पीडित लोक आहेत ते लोक आता या संदर्भात आपलं मत व्यक्त करत आहेत. ते म्हणत आहे की हा आम्हाला आता मिळालेला न्याय आहे. कुठेतरी या माध्यमातून असं म्हणावं लागेल की एक ख्यात गुंड जो आहे त्याला ठार मारण्यामध्ये चकमकीत ठार मारण्यामध्ये युपी पोलिसांना यश आलेलं आहे, पण या सगळ्या चकमकीवरती या सगळ्या घटनाक्रमांवरती अनेक प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नचिन्हांची उत्तरे आता पोलीस अधिकाऱ्यांना आणि खास करून उत्तर प्रदेशच्या राजकारण्यांना द्यावे लागणार आहे, तिथल्या मंत्रिमंडळाला द्यावं लागणार आहे. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आता उत्तरे कसे देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत, आता पोलीस त्याच्या साथीदारांचा सुद्धा शोध घेत आहेत, 16 साथीदार त्याचे आता शोधण्याचा प्रयत्न करतात, त्याबद्दल काय सांगशील? कारण गँगस्टर गेलाय, त्याचं राज्य खालचं आलंय, पण त्याचे साथीदार अजूनही मोकळेपणानं फिरत आहेत, तर त्यामुळे त्या लोकांना, त्या गुंडांना सुद्धा ताब्यात घेणं, त्यांना सुद्धा जशीच अदल घडवणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आतापर्यंत 5 त्याच्या साथीदारांना ठार मारण्यामध्ये युपी पोलिसांना यश आलेलं आहे. त्याचे अजूनही 16 जे साथीदार आहे जे संपूर्ण या हत्याकांडामध्ये त्याच्यात सहभागी होते, त्यामधले आता विकास दुबे मोरक्यात मारला गेला, पण इतर जे 16 त्याचे सहकारी या साथीदार आहे जे अजूनही लपच आहे, लपून छपून आहेत, कारण की ज्या दिवशी 8 पोलीस त्या संपूर्ण घटनाक्रमात शहीद झाले होते, त्यानंतर हे संपूर्ण जे साथीदार आहे विकास दुबेचे हे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या गावात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, ते पळले. त्यानंतर त्यामध्ये अनेक ठिकाणी एसटीएफच्या जवळपास जवानांनी चकमक केली, अनेक ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केले, त्या सगळ्यांमध्ये त्यांना साधारणतः मारण्यात आलं. आतापर्यंत 5 त्याचे जे साथीदार मारले गेले आहे, आता कुख्यात जो गुंड आहे त्यालाही मारण्यात युपी पोलिसांना यश आलेलं आहे. त्यानंतर आता उर्वरित जे 16 साथीदार आहे, उर्वरित जे त्याचे 16 साथीदार आहे त्या सगळ्यांना आता होऊ शकतं की त्यांचाही शोध पोलीस घेत असेल आणि होऊ शकतं त्यांच्यावरही कारवाई करून त्यांनाही अटक करण्यात येईल किंवा त्यांना चकमकीमध्ये मारण्यात येईल. कारण की ज्या पद्धतीनं म्हणताय की पोलीस स्पष्ट करताय की आम्ही चकमक करण्याला, उससे पहले 1992 में एप्लिकेशन दी गई, क्या हुआ था उस वक्त? सर 92 में बताते हैं कि पापा लोग को मारा था और मुझे तो जी तोड़ दी थी, पैसे मामा को भी बहुत मारा था, गांव से निकाल दिया था इन लोगों को, घर से जितने हम लोगों को बुजुर्ग हैं इन सबको गांव से निकाल दिया था और बहुत सारे एप्लीकेशन लिखे थे लेकिन किसी ने कुछ किया नहीं था कभी. 92 से आज तक ही बहुत परेशान कर रहा है. 2009 में मेरे चाचा को भी इसने बहुत मारा था और मेरे बाबा को भी बहुत मारा था. अच्छा, एक सबसे बड़ी बात कि जो आपने दर्द महसूस किया था जब आपके अपने अपने सामने पीटे जाते थे, बचपन का वो दौर होगा, आप एक डरी सहमी सी एक लड़की जो देख रही है अपने पिता और चाचा को मार खाते हुए, आज कितनी बड़ी खुशी का दिन है, किस तरीके से इसको आप
उत्साह के रूप में मानेंगी। क्या ये त्योहार का दिन है, कैसा दिन है आपके लिए? मेरे लिए तो ईद जैसा है। ये त्योहार का दिन है? बिल्कुल ईद जैसा ही एकदम से। जैसे ईद में हम लोग खुश होते हैं, मान लीजिए इसके मरने से उससे ज्यादा खुशी है, उससे कई गुना ज्यादा हमें खुशी महसूस हो रही है कि ये मर गया, क्योंकि हम लोग आजाद हो गए, कम से कम खुल के जी सकते हैं ना। अच्छा, कभी ऐसा होता था कि विकास इस गली से निकले तो आप आपका ये जो पूरा इलाका है, क्या क्या उसकी हरकत होती थी, क्या करते थे वो लोग? वो इतने सारे 15-20 गुंडे लेकर चलते थे, सारे बंदूक लिए रहते थे, जो अगर नमस्ते ना करे, सर ना झुकाए, तो वो उनको बुला के मारते बहुत थे, अपने घर बुला करके। अक्सर ऐसा हुआ, हम इतने बड़े हो गए यही सब देख रहे हैं, तो मसा हम लोग शायद उस गली कभी नहीं गए होंगे जहाँ वो विकास दुबे रहते थे। एक एक सवाल और है कि आप लोगों ने अपनों को मार खाते हुए देखा, आप लोगों ने सब कुछ देखा। ये जो एप्लीकेशन है 2013 की उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री को दी गई है, उसके नीचे तो क्या पुलिस ने नहीं सुनी, क्या सरकार ने नहीं सुनी, क्या क्या वो दौर था? आपने बचपन में अपने पिता के संग गई वहां पर, क्या क्या महसूस किया इस दर्द को? सर हम 92 में थे नहीं, बट सुना है कि 92 में इनके गुंडे और पुलिस दोनों ने मिलकर मारा था इन लोगों को, सबको हमारे गांव से निकाल दिया था। और 2013 में एक छोटे से बच्चे की वजह से लड़ाई हुई थी, और जिसमें उन्होंने गोलियां चला दी थी हम लोगों पर। एक छोटा सा बच्चा था, उससे बकरी चली गई थी खेत में, उस बच्चे के मारने पर जब शिकायत की तो उन लोगों ने गोलियां चला दी कि तुम सबको गांव से निकाल देंगे, मार देंगे, मस्जिद गिरा देंगे, ये कर देंगे, वो कर देंगे, मतलब सब धमकियां, इनका एक नॉर्मल सी बात है, कुछ भी कर सकता है। एक एक चीज ये कि जब आप उसका आतंक देखते थे कि यहां फायरिंग कर रहा है, तमाम वो चीजें, क्या पुलिस कभी आई, क्या कभी पुलिस ने उस पर दबाव डाला, या कभी पुलिस ने आप लोगों की सुनी कि आप लोग इतना पीड़ित थे, आप लोगों के दिल में इतना दर्द बसा है, खौफ बसा है, इसको दूर करने की कोशिश की? चूंकि हम जिस देश में रहते हैं वो आजाद हुए सालों हो गए, और यहाँ पर हर किसी को आजादी से जीने का अधिकार है। सर देश 1947 में आजाद हो गया था, लेकिन हम लोग 2020 तक आजाद नहीं, 2020 तक आजाद नहीं हुए कभी। यहाँ किसी ने कभी नहीं सुनी, कोई प्रशासन यहाँ कुछ भी नहीं, क्योंकि उसका एक दबदबा रहा है, जो उसने चाहा तभी होगा, अगर वो चाहेगा तो गांव पुलिस आएगी, वो चाहेगा तो गांव कभी पुलिस नहीं आएगी, वो जिसको चाहेगा उसको मारेगा, वो जिसको चाहेगा उसको रखेगा, बस जो भी था उसी का था इस गांव में, वही है और वही पुलिस इस गांव का। कल आपके वालिद से हमारी बातचीत हो रही थी, तो उन्होंने कहा था कई लाल बत्ती लगी गाड़ियां, कई नीली बत्ती लगी गाड़ियां आती थी, आपके घर के ठीक पीछे विकास का घर है, क्या कभी छत से आपने देखा कि कौन कौन सी गाड़ियां, या क्या नेताओं का यहाँ आना जाना था? सर हमेशा आते हैं, सारे नेता आते हैं यहाँ पर, मतलब हमारी विधायक रही थी, पूर्व विधायक अनुरा कोरी, वो तो अक्सर आती थी, वो तो रक्षा बंधन में राखियां बांधने भी आती थी, क्योंकि भाई मानते थे, उनको भी एप्लीकेशन लिखा गया, कभी उन्होंने कुछ नहीं करा, कुछ नहीं किया है, वो हमारी विधायक रह चुकी हैं पूर्व। एक विधायक पूरे जनता का विधायक होता है, किसी एक आम आदमी का नहीं, पूरी जनता का, आपने भी उसको वोट दिया, उसको जिताया था।